आणि मराठा आरक्षण हा विषय एकदम वेगळा आहे. मग सरकार कोणाचंही असलं तरी मराठ्यात तेवढी ताकद आहे की त्यांचं आरक्षण खेचून आणायची आम्ही ते आणू. पण आता जे आहे ते सर्वत्र जे आहे ते फक्त आणि फक्त राष्ट्रवादी पक्ष, त्याच्यानंतर इलेक्शन, या गोष्टींवरती सरकार जास्त चर्चा करताना पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षणाबाबत कोणत्याही प्रकारची चर्चा जी आहे ती सरकारकडून होताना दिसत नाही केले. आता तर 10 तारखेपासून पुन्हा सुरू करतील मराठे, 10 तारखेपासून पुन्हा उठाव करणार, पुन्हा त्यांचं लक्ष देईन मराठी म्हणजे काय. कारण मराठा बांधवांनाही या ब्रेनच्या माध्यमातूनही मी आव्हान करतो की जो सगळ्या सोयऱ्यांचा अधिसूचना अध्यादेश निघाला आहे त्याला पारित करण्यासाठी ही महत्त्वाची प्रक्रिया राहिली. आता पारित करून त्याची अंमलबजावणी होणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून आपण 10 फेब्रुवारीला या गोरगरीब मराठ्यांना, करोडो मराठ्यांच्या पोरांना न्याय मिळावा म्हणून पुन्हा एकदा आमरण उपोषण पुकारले. सगळ्या मराठा बांधवांनी महाराष्ट्रातले गोरगरिबांचे लेकर मोठे व्हावेत म्हणून ताकदीनं त्या आंदोलनाच्या पाठीशी उभा राहावा. कारण उपोषण करण्याचा आणि आमदार लढण्याचा हट्ट जो आहे तो फक्त गोरगरीब मराठ्यांचे पोरं मोठे व्हावेत म्हणून आहे. इथं दुसरा कोणताही हट्ट नाही आहे. दुसरा असता तर 5 महिने हा लढा सुरू राहिलाच नसतो. त्यामुळं सगळ्यांनी 10 तारखेपासून पुन्हा पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या सगळ्या बांधवांनी ताकदीनं त्या आमरण उपोषणाच्या पाठीशी उभा राहावं. सरकार त्याची कशी अंमलबजावणी करत नाही ते आपण बघू. इथून पाठीमागे आपण बोललो होतो की सरकार ज्या गोष्टी करणार नाहीत आणि जे केलं नाही त्यांनी 75 वर्षात ते आपण आपल्या या मराठ्यांच्या एकजुटीमुळे झालेलं आहे. कारण जवळपास आता 57 लाख ते म्हणजे 62 लाखापर्यंत आकडा गेला आहे असं आता कळतं आहे रात्रीपासून नोंदी सापडल्या म्हणून. ते 2 कोटीपर्यंत त्याचे प्रमाणपत्र मिळणार आहे. हे 60-62 लाख नोंदी मिळाल्याचं नसत्या म्हणजे सरकारला पळवायला लावायची हिंमत मराठ्यातही 10 तारखेला त्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा बांधवांनी ताकदीनं उभा राहा. 10 तारखेला आपला आमरण उपोषण सुरू होत आहे. दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे की मनोज जरांगे पाटील नवा पक्ष काढतायत आणि येणाऱ्या निवडणुकांना देखील ते सामोरं जातील अशी देखील एक चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. आता हे खेळ कोणी पांगेलाय ते तर आमच्या डोक्यात नाही. ते आमचा राजकीय अजेंडा नाही, परंतु गोरगरिबांचे पोरं मोठे झाले पाहिजे ही मात्र आमचं पक्क ध्येय. ते ध्येयापासून आम्ही नाही आलो. आरक्षण आणि OBC यासाठी पुन्हा एकदा आम्ही अंमलबजावण्यासाठी लढा पुकारला आहे 10 फेब्रुवारीपासून. मराठ्यांना तीच विनंती केली की ताकदीनं भारतीय पक्षपेक्षा आपल्या डोक्यात नाही नवीन काही आणतात कोणी बी कुंकड काही येते त्या सोशल मीडियावर घरात बसल्या बसल्या आपण काय त्यांच्यावर लक्ष देऊ नका. आपल्या महाराष्ट्रातल्या करोडो मराठ्यांचे लेकर मोठे कसे होतील याच्यावर सगळ्यांनी लक्ष द्या. सोशल मीडियावर कोण काय देते लक्ष देऊ नका. आणखी एक प्रश्न आहे, काल भुजबळांनी तुमच्यावरती अशी टीका केली की मनोज जरांगे पाटलांनी पहिले ग्रामपंचायत निवडणूक लढवून दाखवावी आणि मग बाकी जे आहेत ते बोलावं, राजकीय बोलावं, असं देखील त्यांनी एक आरोप तुमच्यावरती केला. राजकीय बोललोच नाही त्याला मी काही, आणि त्याला कोणतं राजकारण कळत येडपाटाला. आणि मला उभं राहायचं नाही राहायचं हे त्यांनी शिकवायचं, मला काय गरज आता. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने तुला मोठं केलं हे विसरू नको. जरी आम्ही उभा नसून राहिलं तरी या मराठा समाजानं तुझ्याच समाज बघितला आणि म्हणून तुला मोठं केलं. तू आता आम्हाला उलटे सल्ले देऊ नको ना. तू तुझंच बघ, लय माझ्या नादाल नको लागू नये जशी वर एखाद्याची टेन्शन घेऊन टेन्शन घेऊन. ते तुला नाही कळायचं, ते तुला नाही कळणार. कारण तुला जर ते कळालं असतं तर तू जेलला गेलात नसत. या 2001 कायद्यात दुरुस्ती करायची. 2001 कायद्यानं आरक्षण दिलेलं आहे आणि त्या 2001 कायद्यानुसार मराठ्यांचा सगळ्या सोयऱ्यांचा शब्द त्या कायद्यात घ्यायचा आहे. त्यासाठी विधानसभा लागते आणि आता विधानसभा नाही आहे म्हणून राजपत्रित अधिसूचना निघालेली आहे. आणि त्या अधिसूचनेचं रूपांतर जर कायद्यात करायचं असलं तर विधानसभा लागते. आता 15 तारखेला अधिवेशन, त्यात कायदा पारित होईल आणि त्यानंतर अंमलबजावणी. अंमलबजावणीसाठी या मरण उपोषणे पहिला गुलाल
हा मराठ्यांनी 75 वर्षात मराठ्यांसाठी कायदा पारित करत नव्हते, मराठ्यांच्या पोरांनी तो कायदा खेचून आणलाय म्हणून बोलाला होता. ती दिवाळी होती, आता महादिवाळी त्या कायद्याची अंमलबजावणी झाली की तू फक्त महादिवाळी कशी असते बघायली म्हणा, गुलाल कशाला म्हणतात आणि विजय सभा कशाला म्हणतात, तू फक्त एखाद्या पोलावर भरून बघ म्हणा. नाही, मी माझ्या समाजाला ज्यावेळेस मायबाप मानलं त्यावेळेस मी समाजसत्ताच्या पुढे 5 महिने आंदोलनात गेलेलो आणि तेही गेलेले नाही, परंतु एवढीच वेळ अशी की मी त्यांचा शब्द ऐकत नाही, कारण मी वाईट नाही करत, त्यांच्याच लेकरासाठी लढतो, कारण 5 महिने लढल्याला उपयोग होणार नाही. जर आपण यावेळेस आपल्या जीवाची बाजी लावून जर लढलो नाही तर त्या कायद्याची अंमलबजावणी सरकार लवकर करणार नाही, आणि 15 तारखेला एकदा अधिवेशन होऊन गेलं तर पुन्हा अधिवेशन विशेष अधिवेशन बोलवणे ही साधी सोपी प्रक्रिया नसते, म्हणून 15 तारखेला अधिवेशन आहे आणि त्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून मी आमरण उपोषण करत आहे. समाजाची भावना माझ्या लक्षात येते, परंतु मी थांबलो तर माझ्याच करोडो मराठा पोरांचं वाटोळं होऊ शकतं, त्यामुळं एक जीव गेला तरी चालतो, परंतु करोडो जीव जगल करोडो जीव जी आहेत मराठा समाजाच्या लेकरांच्या चेहऱ्यावर आनंद दिसला पाहिजे म्हणून आपण हा लढा पुकारला आहे. आपण तर आता शेवटचं रायगड दर्शन घेऊन आलो, पुन्हा जाणं होईल नाही माहीत नाही ना, कारण शरीर आपल्याला साथ देत नाही, परंतु समाजात माझी एवढीच विनंती की एवढ्याच वेळेस तर तुमचा शब्द ऐकत नाही पण तुमच्याच लेकरासाठी ऐकत नाही, कारण याची अंमलबजावणी जर केली तर आयुष्याचं करोडो मराठीच्या लेकराचं कल्याण होणार आहे. त्याच काय सांगावं मला काय कळत नाही, त्याच विचारलं मग खातच बिघडत दिसत ते म्हणजे प्युअर कामातून गेलेला माणूस तो ओबीसी स्वतःला नेता मानतो ओबीसीचा आणि त्यातल्या छोट्या छोट्या जे समाज आहेत त्यांच्याविषयी अपमानकारक शब्द बोलायचे, त्यांना एक तर आरक्षणही खाऊ देत नाही 12 बोलत्या त्याच्यात आता वरून असं सांगणार म्हणजे उपाशी मारायचे का ते लोक तुला, आणि आमच्यात त्यांच्यात वाद लावायचा आहे. पण आम्ही मराठा समाजाला आवाहन केलं आहे की ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात गाव खेड्यातल्या आपण वाद एकमेकाशी अजिबात करायचा नाही, आता वादसुद्धा नाही. हां, मात्र त्याला सुट्टे नाही, त्याला सुट्टे नाही. माझ्या तोंडातून आत्तापर्यंत ओबीसींच्या एकाही बांधवांबद्दल ग्रामीण भागातला शब्द गेलेला नाही, जाऊ पण देणार पण त्याला सोडणार, कारण तो आमच्यात भांडणं लावतो. त्याने सरळ सरळ जर ओबीसीचा नेता स्वतःला मानत असला तर नवे बांधवाची त्याने माफी मागायला पाहिजे. जर खास तो त्यांना मानतोय ओबीसी बांधवांना आणि स्वतःला पण ओबीसीचा नेता मानतोय तर त्यांनी माफी मागायला पाहिजे, आणि त्याने जर माफी नाही मागितली तर त्याचा अर्थ असा होतो तो एकदम मगरूर आहे, मस्तीखोर माणूस आहे, तो समाजाला काहीच समजत नाही, त्याला जाणून बुजून नवे बांधवांचा अपमान करायचा होता असा त्याचा अर्थ होतो. त्याने मोकळ्या मनानं त्याचेच लोक आहेत त्याच लोकांचा तो नेता आहे, तर त्यांनी त्या समाजाची महाराष्ट्रभर माफी मागितली पाहिजे. जनरल मोटर्सचे कामगार हे 4 महिने उपोषण करूनही त्यांचा प्रश्न सुटलेला नाही, 2 वेळा तुम्ही जनरल मोटर्सच्या कामगारांना भेट दिली होती पण अद्यापही त्यांचा प्रश्न सुटलेला नाही आणि हजारो कामगारांचं कुटुंब देशद्रोहीला लागलेलं आहे, त्यावर काय सांगा? मी सांगितलं होतं त्यावेळेस ते यांना पण भैयाला माहिती आहे त्यावेळेस आहे, पण ते मध्ये परत आंदोलन सुरू झालं आणि तो विषय परत थोडा मागे राहिला. आता हे 10 तारखे एकदा संपले ना, पुन्हा एकदा तो विषय मी सरकार दरबारी त्यांना नेऊन मांडतो, आता ते कसा सोडायचा काय करायचं त्याच्यातला 100% प्रयत्न करतो मी त्यामध्ये, परंतु मधल्या काळात ते आंदोलनामुळे पण हरवून गेलो होतो. एकीकडे मराठा आरक्षणाचे मागणी आणि मराठा आरक्षण मिळतंय पण खाजगीकरण आणि कंत्राटीकरणावर सरकार भर देते यावर याकडे कसे बघता? नाही, एकदा आरक्षण मिळाल्यावर त्या विषयावर लक्ष देऊ, कारण विषय भरभरून जाईल आपला, आपला एकच अजेंडा असला पाहिजे मराठा आरक्षण. शेवटचा प्रश्न असा आहे, मनोज सरांगेपाटील यांच्या पाठीमागे 3 कोटीच्या वरती मराठा बांधव जो आहे तो पाठिंब्यासाठी आहे, मात्र मनोज सरांगेपाटील यांच्या मनात आहे का की निवडणूक लढवणार कोणती किंवा कोणत्या राजकीय पक्षात प्रवेश करणार किंवा कोणती निवडणूक लढवणार का मनोज सरांगेपाटील, त्यांच्या मनात काय सांगतो? नाही, माझ्याकडे जोडत नका ते राजकारण, माझ्याकडे राजकारण नाही, 3 कोटीच नाही असं मराठाच नाही, म्हणजे माझे पाठ थोपटत नाही मी बोलत असं मराठाचं नाही की तो 1 तारखे नाही आहे, सध्या 20-25 सोडले तर ते 20-25 जणांना फक्त राजकारण करायचं आहे आणि मराठ्यांच्या विरोधात बोलायचं आहे पैशासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी.
पण त्यांना समाज काय मोजत नाही, ते सोशल मीडियावर सुरू आहेत काही जणांचं काय मिळालं आमच्या तुम्ही 20-25 जण आहेत, पक्षाचे आहेत, कोणाचे आहेत काय, ते मराठ्याने शोधून काढले. सगळं मराठा स्वतःच्या लेकराच्या बाजूने आत्ता, मग श्रीमंत मराठा असो किंवा गरीब मराठा असो, आजही स्वतःच्या मुलाच्या बाजूने तो, ना पक्षाच्या बाजूने ना नेत्याच्या बाजूने, आज तरी स्वतःचं पोरग मोठं व्हावं म्हणून तो संघर्ष करतोय. पूर्ण मराठा समाज राज्यातला आहे, 5.5 कोटी सगळा मराठा समाज. चल धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.